आज अपन कर्नाटक विधानसभा जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये सत्तेचं गणित कसं राहणार आहे या संदर्भातली चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत। कर्नाटक विधानसभेची निवडणूक जसं जसं पुढे सरकते आहे तसं तसं ही निवडणूक अत्यंत रंगतदार जी आहे ती रंगतदार बनत चाललेली आहे। कर्नाटक विधान परिषदेच्या कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे 2023 ला मतदान होणार आहे आणि 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे। सरकार स्थापन करण्यासाठी 113 जागांची गरज आहे, परंतु 2004 पासून ज्या विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये आजपर्यंत कोणत्याही पक्षाला बहुमत जे आहे ते बहुमत प्राप्त झालेलं नाही। 2023 जे विधानसभा निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये देखील बहुसंख्य जे एक्झिट पोल आहेत निवडणूक सर्वे आहेत या निवडणूक सर्वे मध्ये असा अंदाज व्यक्त केला गेला आहे की कर्नाटक मध्ये त्रिशंकू विधानसभा जी आहे ती त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता जी आहे ती शक्यता व्यक्त केलेली आहे। आता कर्नाटकचे जे विधानसभाचे जे निवडणुका झाल्या या निवडणुकींमध्ये 2018 मध्ये जे निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 36.35% मतं मिळाली होती आणि 104 जागा मिळाल्या होत्या। या उलट काँग्रेस पक्षाला मतांच्या पर्सेंटेज जास्त मिळाला होता, जवळपास 38.14% मतं मिळाली, मात्र जागा फक्त 80 जागा मिळाल्या। आणि तिसरा जो कर्नाटक मधला पक्ष आहे धर्मनिरपेक्ष जनता दल याला जवळपास 18.3% मतं मिळाली होती आणि 37 जागा ज्या आहेत त्या 37 जागा मिळालेल्या दिसून येतात। म्हणजे मागच्या ज्या निवडणुका झाल्या या मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जरी सर्वाधिक जागा मिळालेल्या असल्या तरी काँग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष जनता दल हा जो पक्ष आहे ज्याला 37 जागा मिळाल्या होत्या या पक्षाला पाठिंबा दिला आणि कुमार स्वामी जे आहेत यांना मुख्यमंत्री बनवलं, परंतु हे सरकार फारसं टिकू शकलं नाही आणि नंतर BS येडुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचं सरकार जे आहे ते भाजपचं सरकार आलेलं होतं। म्हणजे मागच्या ज्या निवडणुका आहेत या मागच्या निवडणुकीमध्ये सरकार जे आहे ते सरकार कोणत्याही पक्षाला बहुमत जे आहे ते बहुमत मिळालेले दिसून येत नाही। आता कर्नाटक विधानसभा निवडणुकी संदर्भात जे एक्झिट पोल डिक्लेअर झालेले आहेत रिपब्लिकन टीव्हीचा आहे त्याच्यामध्ये BJPला जास्त जागा दाखवल्या आहेत, चाणक्याचा आहे तिथेही BJPला जास्त, इंडिया टुडे मध्ये मात्र काँग्रेसला जास्त जागा दाखवल्या आहेत। म्हणजे हे जे वेगवेगळे एक्झिट पोल्स 5-6 सर्वे करणाऱ्या जे एजन्सी आहेत यांनी जे एक्झिट पोल दाखवलेले आहेत त्यांचं विश्लेषण करताना सांगता येईल की रिपब्लिकन टीव्ही आणि आजका चाणक्य यांनी जे एक्झिट पोल डिक्लेअर केलेले आहेत याच्यामध्ये भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे। इंडिया टुडेने जो एक्झिट पोल डिक्लेअर केला आहे त्याच्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, मात्र बहुसंख्य जे एक्झिट पोल आहेत या एक्झिट पोल मध्ये त्रिशंकू विधानसभा राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे। म्हणजे भाजप काँग्रेस किंवा धर्मनिरपेक्ष जनता दल यापैकी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता ही दिसून येत नाही। कर्नाटकचे जे विधानसभा निवडणुका आहेत याचा जर अभ्यास केला तर असं दिसून येतं की कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 80% जागावर दुरंगी लढत आहे।
म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत आहे. अर्थात आपने राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केलेले आहेत, पण कर्नाटकमध्ये त्या पक्षांचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये जवळपास 80% जागा ज्या आहेत, या 80% जागांवर लढत दिसून येते. दक्षिण कर्नाटक मधले जे 50-55 जागा आहेत की ज्या जागेवर माजी पंतप्रधान एस डी देवेगौडा यांचा जो धर्मनिरपेक्ष जनता दल जो आहे, या जनता दलाचा प्रभाव दिसून येतो. म्हणजे या दक्षिण कर्नाटक मधल्या जवळपास 20% जे जागा आहेत, या जागांवर तिरंगी लढत जी आहे, ती तिरंगी लढत ही दिसून येते. आता कर्नाटकची जी निवडणूक आहे, या कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची काय रणनीती आहे, या निवडणुकीमध्ये सत्तेचं गणित जुळवून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कोणकोणत्या प्रकारच्या रणनीती आखलेल्या आहेत, तर सर्वात पहिली रणनीती भारतीय जनता पक्षाने आखलेली आहे की गुजरातमध्ये जो फॉर्म्युला वापरला होता की पक्ष विरोधात किंवा सरकार विरोधातली जी लाट होती किंवा अँटी इन्कम्बन्सी होती, हिचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पक्षातले काही ज्येष्ठ नेते होते, वयस्कर नेते होते, यांना तिकीट नाकारून तरुण नेतृत्वाला तिकीट वाटपा स्थान दिलेलं होतं. आणि कर्नाटक मध्ये देखील हा फॉर्म्युला भारतीय जनता पक्षाने वापरला. जवळपास 30-40 माजी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तिकीट नाकारून त्यांच्या जागेवर तरुण नेतृत्वाला वाव जो आहे तो वाव देण्याचा प्रयत्न केला. तसंच भारतीय जनता पक्षाने कर्नाटकची निवडणूक जिंकण्यासाठी हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे त्याला देखील महत्वाचं स्थान दिलेलं आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी रॅल्या घेतल्या, या रॅलीमध्ये काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला की ज्याच्यामध्ये बजरंग दल संघटनेवर बंदी आणण्याची जी काँग्रेसने जाहीरनाम्यावर वचन जर दिलं तर त्याच्या विरोधात जोरदार प्रहार केला. आणि काँग्रेस कसं हिंदुत्वाच्या विरोधी आहे म्हणून जय श्रीराम जय बजरंगबली म्हणून काँग्रेसच्या विरोधामध्ये मतदान करा असं आवाहन केलं. किंवा हिजाब सारखे जे मुद्दे असतील ते देखील भारतीय जनता पक्षाने प्रचारामध्ये आणले. किंवा निवडणुकीच्या आधीच मुस्लिम समाजाला जे मागासवर्गीय कोट्यामधलं जे आरक्षण होतं हे आरक्षण रद्द केलं, कारण धर्माच्या आधारावर हे आरक्षण दिलं होतं, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने मांडली. म्हणून हे संविधान विरोधी आरक्षण होतं. म्हणून हिंदुत्ववादीचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला कुरवाळण्यासाठी किंवा त्याचं महत्व विशद करण्यासाठी तर हे आरक्षण त्यांनी रद्द केलं. या उलट कर्नाटक मधल्या ज्या महत्वाच्या दोन प्रभावशाली जाती आहेत, लिंगायत आणि ओकलिंगा, या समुदायाचं आरक्षण वाढवलं. लिंगायत समुदायाचं 5%-7% केलं, तर वकलिंगा समुदायाचं आरक्षण 4%-7% केलं. म्हणजे एका बाजूला मुस्लिम समुदायाचं आरक्षण रद्द करून हिंदुत्वाचं कार्ड भारतीय जनता पक्षाने खेळलं, तर दुसऱ्या बाजूला कर्नाटक मधले जे दोन मोठे जातीय समुदाय आहेत यांचे आरक्षण वाढवून निवडणुकीच्या आधी हिंदुत्वाला राजकीय जातीय समीकरण जे आहे त्या जातीय समीकरणाशी जोडण्याचा प्रयत्न जो आहे तो जातीय समीकरणाशी जोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. याशिवाय निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने भारतीय जनता पक्षाने डबल इंजिन सरकारचं महत्व सातत्याने विशेष केलेलं आहे. कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, इथेही जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर कर्नाटकच्या विकासाला वाव मिळेल. आणि भाजपची जी संपूर्ण रणनीतीची जी भिस्त आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यावर अवलंबून आहे. कारण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंतप्रधानाच्या नावाने निवडणुका लढवतो आणि पंतप्रधानाचं जे करिश्माई व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाच्या आधारावर मोठ्या प्रमाणावर मत घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे. म्हणून हिंदुत्व असेल, जातीय समीकरण असेल, पंतप्रधानाचा प्रभाव असेल आणि काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलामधली मतविभागणी असेल, याच्या आधारावर बाजी मारण्याची रणनीती जी आहे ती बाजी मारण्याची रणनीती ही भारतीय जनता पक्षाने आखलेली दिसून येते. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये दुसरा महत्वाचा जो पक्ष आहे
विरोधी पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस। कर्नाटक मध्ये विरोधी पक्ष काँग्रेस मध्ये सर्वत्र उत्साहाचं किंवा एक प्रकारचं आशादायक वातावरण हे जेव्हापासून निवडणूक डिक्लेअर झाली तेव्हापासून दिसून येतं। कारण कर्नाटक मध्ये काँग्रेसचं जे संघटन आहे ते इतर राज्यांच्या मानाने बळकट आहे। तसंच कर्नाटक मध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचं मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार होतं या सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी इन्कम्बन्सी किंवा सरकार विरोधी लाट जी आहे ती सरकार विरोधी लाट दिसून येते आणि या लाटेचा फायदा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे असं अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केलेलं आहे। याचं महत्वाचं आणखी एक कारण त्यांनी मांडलेलं आहे की भाजप मधले लिंगायत समाजाचे जे प्रभावशाली किंवा लोकप्रिय नेते होते माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी राजकीय संन्यास घेतलेला आहे। त्याचा परिणाम असा झाला की भाजपकडे राज्य पातळीवर प्रभावशाली जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा अभाव आहे आणि याच गोष्टीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो। कारण काँग्रेसकडे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार जी परमेश्वर सारखे प्रभावशाली नेते आहेत आणि या प्रभावशाली नेत्यांच्या जोरावर काँग्रेस पक्ष भाजपला शह देऊ शकतो किंवा काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर मुसलमानांचे आरक्षण पुन्हा बहाल करण्याचं अल्पसंख्या आश्वासन देऊन काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांना वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसंच बजरंग दल किंवा इतर ज्या धार्मिक संघटना आहेत या धार्मिक संघटनांना वर बंदी लादण्याचं आश्वासन देऊन देखील मागास वर्ग असतील अल्पसंख्याक असतील यांना जवळ खेचण्याचा किंवा मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे। तसंच कर्नाटक मधले जे मागासवर्गीय आहेत या मागासवर्गीयांच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन जे आहे ते आश्वासन काँग्रेसने दिलेलं आहे। याशिवाय सध्याचं जे भाजपचं सरकार होतं कर्नाटक मध्ये हे भ्रष्टाचारी सरकार होतं कमिशन सरकार होतं जवळपास 40% कमिशन घेतलं जायचं असा आरोप सातत्याने काँग्रेसकडून जो आहे तो काँग्रेसकडून केला जातो आणि या कारणामुळे देखील काँग्रेस पक्षाला असं वाटतं की सरकार विरोधी जी लाट आहे या सरकार विरोधी लाटेचा फायदा जो आहे तो सरकार विरोधी लाटेचा फायदा हा काँग्रेस पक्ष जो आहे त्या काँग्रेस पक्षाला मिळू शकतो। अर्थात काँग्रेसची जरी सत्ता येण्याची शक्यता असली तरी काँग्रेसच्या मार्गामध्ये अनेक अडथळे दिसून येतात। कारण की जसं भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर गडबाजी झाली तशीच गडबाजी काँग्रेसमध्ये झालेली दिसून येते। कारण काँग्रेसचं सरकार येणार आहे अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे अनेक वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी काँग्रेसकडे तिकीट मागणी केली आणि या तिकीट मागणीमुळे देखील काही लोक काँग्रेसवर नाराज झाले आहेत। मात्र भारतीय जनता पक्षावर जेवढी नाराजी आहे तेवढी नाराजी ही काँग्रेस पक्षामध्ये दिसून येत नाही मर्यादित प्रमाणात बंडखोरी झालेली दिसून येते। याशिवाय काँग्रेस नेतृत्वाकडून सातत्याने जी वादग्रस्त वक्तव्य केली जातात या वक्तव्यांमुळे देखील सत्तेचं गणित बिघडू शकतं। याचं उत्तम उदाहरण घ्यायचं असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये जे वादग्रस्त वक्तव्य केलं या वादग्रस्त वक्तव्याचा फायदा भाजपने किंवा स्वतः पंतप्रधान यांनी निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसकडून जवळपास कितीदा माझ्यावर हल्ला केला गेला शिव्या दिल्या गेल्यात याची यादीच सभेमध्ये जाहीर केली आणि काँग्रेसला धडा शिकवायचा असेल ही तुकडे तुकडे जी गँग आहे भ्रष्टाचारी आहे माझं यश त्यांना सहन होत नाही असे आरोप त्यांनी लावलेले आहेत आणि अशी जी पंतप्रधानांच्या विरोधात जी वादग्रस्त वक्तव्य सातत्याने काँग्रेसच्या नेतृत्वाकडून केले जात आहेत त्याच्यामुळे देखील काँग्रेसचं जे गणित आहे ते बिघडू शकतं। याशिवाय काँग्रेसमध्ये खरा धोका आहे जी पक्षांतर्गत जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा देखील काँग्रेसमध्ये धोका आहे। कारण काँग्रेसने ही जी निवडणूक आहे ही कोणत्याही प्रमुख नेत्याच्या नावावर लढवलेली नाही। कारण 2018 ची निवडणूक त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली लढवली परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली लढवून देखील या निवडणुकीमध्ये अपयश आलं म्हणून असं होऊ नये म्हणून काँग्रेसने सावधगिरीची भूमिका घेता
मुख्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा त्यांनी केलेली नाही, मात्र काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार जे आहेत ते दावेदार आहेत। त्याच्यामध्ये सिद्धरामय्या आहेत, प्रदेश अध्यक्ष डी के शिवकुमार आहेत, ज्येष्ठ नेते जी परमेश्वर आहे, इत्यादी नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याची आकांक्षा आहे। आणि जर या नेत्यांच्या समर्थकांमध्ये गटबाजी निर्माण झाली किंवा एकमेकांच्या समर्थकांची पाडापाडी जर काँग्रेसच्या लोकांनी केली तर काँग्रेसला बहुमत मिळणं दुरापास्त होईल असं अनेक लोकांना वाटतं। म्हणजे काँग्रेसला जी वाटचाल वाटते तितकी सोपी जी आहे ती सोपी दिसून येत नाही। कारण काँग्रेसला जर असं वाटत असेल की सरकार विरोधी लाट आहे, या लाटेमुळे आम्हाला बहुमत मिळेल, तर अशी शक्यता सध्या तरी दिसून येत नाही। कारण काँग्रेस पक्षाला अत्यंत सावधगिरी जी आहे ती सावधगिरी बाळगावी लागेल। तसंच कर्नाटकच्या राजकारणामध्ये तिसरा महत्वाचा जो पक्ष आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष जनता दल। हा कर्नाटकच्या राजकारणामधला तिसरा कोण किंवा किंग मेकर मानला जातो। कारण 2018 निवडणुकीमध्ये या पक्षांनी 36 जागा मिळवल्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्याने कुमारस्वामी हे मुख्यमंत्री बनले होते। म्हणून या पक्षाला किती जागा मिळतात याच्यावर देखील सत्तेचं गणित अवलंबून आहे। कारण धर्मनिरपेक्ष जनता दल जे आहे या जनता दलाला 25-30 जागा जरी मिळाल्या तरी काँग्रेस आणि भाजपचं जे बहुमताचं गणित आहे ते गहुमताचं गणित बिघडू शकतं। कारण कर्नाटक मधला नंबर 2 जो महत्वाचा जो वकलिंगा समुदाय आहे हा वकलिंगा समुदाय या पक्षाचा पारंपरिक आधार मानला जातो। अर्थात या पक्षाच्या मार्गामध्ये अनेक अडचणी आहेत। कारण माजी पंतप्रधान एसडी देवगौडा यांचं वय झाल्यामुळे हे सक्रिय राजकारणापासून दूर आहेत, फारसं सक्रिय राजकारणामध्ये ते दिसून येत नाही। तसं देवेगौडा यांच्या कुटुंबामध्ये तिकीट वाटपावरून सत्ते वाटपावरून वादविवाद आहेत, संघर्ष आहेत। या संघर्षामुळे पक्षाला 2018 जे यश मिळालं त्याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत। पण कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये सातत्याने या पक्षाची मतसंख्या ही वाढलेली दिसून येते। कारण मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 18.5% मतं या पक्षाला मिळालेली दिसून येतात। म्हणून काँग्रेस आणि भाजप हे जे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत यांच्या संघर्षामध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचं फार मोठं आव्हान आहे। आणि या अस्तित्व टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या पक्षाचे नेते कुमारस्वामी जे आहेत ते कुमारस्वामी सातत्याने प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त मतं या पक्षाला कसे प्राप्त होतील या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न या ठिकाणी दिसून येतात। म्हणून कर्नाटकची जी विधानसभा निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येऊ लागला तसं तसं राजकीय चित्र हळूहळू जे आहे ते स्पष्ट व्हायला लागलं। कारण कर्नाटकमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून अत्यंत पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत। कारण दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगलेला आहे। कारण विशेषतः काँग्रेस पक्षाला आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आपला प्रभाव राखून ठेवण्यासाठी या निवडणुकीमध्ये अधिकाधिक यश जे आहे ते अधिकाधिक यश प्राप्त करणं गरजेचं आहे। काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे। कारण 2024 लोकसभा निवडणुकीला अवघं 1 बाकी असताना ही निवडणूक डिक्लेअर झालेली आहे। आणि कर्नाटक हे दक्षिणेमधलं प्रवेशद्वार मानलं जातं। आणि या निवडणुकीमध्ये जर काँग्रेसला यश मिळालं तर पुढच्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मधल्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीसाठी बळ प्राप्त होईल। म्हणून काँग्रेस पक्षाकडून सातत्याने ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केला जातो। तसंच धर्मनिरपेक्ष जनता दल जो आहे या धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून अधिकाधिक जागा प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। कारण त्यांना जर अधिकाधिक जागा प्राप्त झाल्या तर हा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतो। कारण कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याच्या शक्यता अनेक सर्वेमध्ये व्यक्त केलेल्या आहेत। आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे
कर्नाटक मधील सत्तेच्या चाव्या येतील, कारण हा पक्ष ज्याला पाठिंबा देईल त्या पक्षाची सत्ता येण्याची शक्यता आहे। कारण 2018 ची जी निवडणूक आहे, या 2018 च्या निवडणुकीमध्ये याचा प्रयत्न आलेला आहे असं घडू नये। म्हणून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून स्वतःच्या बहुमत कसं प्राप्त येईल किंवा स्वतःच्या बळावर सत्तेवर कसं येता येईल या दृष्टिकोनातून आटोकाट प्रयत्न जो आहे तो आटोकाट प्रयत्न सुरू आहे। अर्थात या प्रयत्नाला कितपत यश येईल हे 13 तारखेला आपल्याला समजेल। तरी देखील कर्नाटकची जी विधानसभा निवडणूक आहे, या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षांची परिस्थिती काय आहे किंवा सत्तेचं जे गणित आहे ते सत्तेचं गणित कोणत्या दिशेने झुकत आहे याची चर्चा जी आहे ती चर्चा आपण केलेली आहे। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, शेअर करावा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचा बटन दाबावा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल।